अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। हरित क्रांतीचे जनक तसेच ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यकारभार सांभाळला असे वसंतराव फुलसिंग नाईक यांची 106वी जयंती जामनेर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पंचायत समिती सभागृहामध्ये पंचायत समिती सभापती नीता पाटील यांच्या हस्ते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। तर वसंतराव नाईक चौकामध्ये देखील बंजारा समाज बांधवांच्या विद्यमान वसंतराव नाईक जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या जयंतीला सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, बंजारा समाज बांधव तसेच सर्वधर्मीय समाज बांधव उपस्थित होते। नाईक साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। नाईक साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। नाईक साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। नाईक साहेबांनी मोठ्या मतांनी जिंकली मध्य प्रदेशात असताना, आणि त्या मध्य प्रदेश राज्यात त्यांना महसूल मंत्रीचं उपमंत्रीपद, पहिलंच उपमंत्रीपद मिळालं त्यांना। आणि नंतर 1952 ते 56 नाईक साहेब मध्य प्रदेशाचे महसूल उपमंत्रीपद म्हणून कार्य केलं। आणि त्याच्यानंतर 19 जेव्हा राज्य पुनर्रचना झाली तेव्हा विदर्भ आणि मराठवाडा हे दोन प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यामध्ये समाविष्ट करून त्यावेळेस पहिले महाराष्ट्र मुंबई द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी शपथ घेतली। आणि पहिल्या मुख्यमंत्री असताना नाईक साहेबांचं सहकार मंत्री आणि कृषी मंत्रीपद मिळालं, सहकार मंत्री म्हणूनही काम केलं। आणि त्यानंतर महसूल कृषी मंत्रीपद त्यांना मिळालं। आणि 1 मे 1960 रोजी नवीन महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली। आणि त्यानंतर नाईक साहेबांना महसूल मंत्रीपदी विराजमान झाले। त्यांनी सहकार महसूल दोन्ही पद भूषवत असताना खूप मोठे कार्य केलं। दुसरे मुख्यमंत्री म्हणून दादासाहेब कन्नमवार यांची नियुक्ती झाली, कारण यशवंतराव चव्हाण साहेबांचं केंद्रामध्ये संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतल्यानंतर किंवा वर्ष त्यांना हे मिळाल्यानंतर जागा हे झाल्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून कन्नमवार साहेब हे 1 वर्ष राहिले। आणि त्यांच्या निधनानंतर तिसरे मुख्यमंत्री म्हणून जे त्यांनी दूरदृष्टी ठेवून जे निर्णय घेतलेले आजही ते त्यांच्या निर्णयाची जी कार्याची पावती आहे आजही अविरत सुरू आहे। जे जे त्यांनी भाकीत केलेलं होतं, जे जे त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यानुसार आजही काम चालू आहे। तो 1972 दुष्काळ असेल, 3 वर्ष दुष्काळ पडला होता नाईक साहेबांच्या कार्यकाळात। त्यांनी अगदी कोणत्याही गोष्टीचे तमा न बाळगता अगदी विचारपूर्वक सर्वांना सोबत घेऊन निर्णय क्षमतेने जे जे त्यांना दुष्काळावर मात करायचं होतं त्या त्या पद्धतीने त्यांनी जलसंधारणाची कामे असतील, रोजगार हमी योजना असेल। जेव्हा 1966 अन्नधान्यांचा तुटवडा पडला होता त्यावेळेस साहेबांनी एक संघ यांना कोटी कोटी प्रणाम। हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आलेले सभापती, उपसभापती, सदस्य, तालुक्यातील सर्व कर्मचारी व वरिष्ठ नेते यांना माझा मनाचा मुजरा। महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कार्यकिर्ती व जीवनातील काही घडामोडींची माहिती आज मी थोडक्यात सांगणार आहे, कृपया शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती। वसंतराव नाईक यांचा जन्म होनुबाई फुलसिंग नाईक
यांच्या पोटी दिनांक 1 जुलै 1913 रोजी गवली तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या गावी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग राठोड यांनी गवली हे गाव वसविले. चतुरसिंग हे तांड्याचे नायक होते म्हणून त्यांना लोक नाईक म्हणत. वसंतरावाचे बालपण गवली गावीच झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादेवी उमदी भोजला बांसी या ठिकाणी झाले. त्या काळी वाहनांची सोय नसल्यामुळे 10 किलोमीटर पायी जाऊन मोठ्या जिद्दीने व कष्टाने त्यांनी शिक्षण घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे पूर्ण केले. नागपूर जुन्या मध्य प्रदेशाची राजधानी होती. तिथे त्यांना वाचनाची उदंत आवड निर्माण झाली. त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुळातच लहानपणापासून चाणाक्ष बुद्धी व वाक्पटुता अंगी असल्याचे पुढील व्यक्तीवर प्रभाव पडत असे. 1933 साली ते मॅट्रिक पास झाले. 1937 साली BA ची पदवी घेतली. पुढे 1940 साली त्यांनी LLB चे शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. सर्वांचे विरोध पत्करून त्यांनी 16 जुलै 1941 रोजी त्यांनी ब्राह्मण समाजातील वत्सला घाटे हिच्याशी आंतरजातीय विवाह केला. या काळात शेतकऱ्यांच्या कामाचे 74 कलम पास हवे यासाठी शेतकऱ्यांना मिळवून प्रचार केला. 1943 साली पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. राजकारणाचे मूळ क्षेत्र नसताना देखील जनमानसाच्या विश्वासातून सन 1950 मध्ये तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मध्य प्रदेश मंत्रिमंडळात ते महसूल उपमंत्री झाले. दिनांक 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार कृषी दूध व्यवसाय या खात्याचे मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सन 1955 साली वसंतराव नाईक यांना यवतमाळ जिल्ह्यातून व विदर्भातून 1000 एकर जमीन भूदानासाठी मिळवून दिले. याच कालावधीमध्ये इंदिरा गांधी व डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 5000 एकरांचे भूदान केले. सन 1957 च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या निकटचे प्रतिस्पर्धी दत्तराम देशमुख यांचा 18000 मतांनी पराभव केला. यशवंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक यांची कृषी मंत्री म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून कृषी क्षेत्रात परिवर्तनाला सुरुवात झाली. सन 1959 साली गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी सोय व्हावी म्हणून फुलसिंग नाईक महाविद्यालयाची पुसद येथे स्थापना केली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक महाराष्ट्राचे महसूल मंत्री झाले. त्याच काळात दिनांक 3 सप्टेंबर 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या वडिलांचे निधन झाले. ही बातमी समजताच ते पुसदला निघाले. रस्त्याने जाताना दुष्काळी कामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत वडिलांच्या मृत्यूपेक्षा गोरगरीब जनतेचे दुःख मोठे आहे असे समजून यवतमाळ जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला. यशवंतराव चव्हाण हे भारताचे संरक्षण मंत्री झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे सूत्रे दादासाहेब कन्हवर यांच्या हाती आले. परंतु 1 वर्षानंतर त्यांचे निधन झाले. त्यामुळे वसंतराव नाईक यांच्या बहुमताने निवड झाली. सन 1964 साली त्यांनी युगोस्लाव्हिया या देशाचा दौरा केला. सन 1966 साली एक नवा इतिहास महाराष्ट्रात घडला. ते म्हणजे 1 मे रोजी मराठी ही भाषा महाराष्ट्राची भाषा म्हणून घोषित करण्यात आली. अमेरिकेच्या निमंत्रणावरून त्यांनी अमेरिका व युरोपीय देशांना भेटी दिल्या. सन 1972 ते 1973 साली राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्या अडचणीवर मात करून त्यांनी विविध कामे सुरू केली. राज्यातील 9 जिल्ह्यातील दुष्काळ हा देशातील इतर कोणत्याही भागातील दुष्काळापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचा होता. दिनांक 20 फेब्रुवारी 1975 साली वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दिनांक 12 मार्च 1977 साली वसंतराव नाईक यांनी वाशिम मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले. वसंतराव नाईक केंद्र जाऊनही जनतेला विश्वासात घेऊन युद्ध कामे पार पाडली. प्रत्येक ठिकाणी एक माणूस म्हणून पुढे व्हावी हीच त्यांची इच्छा होती. 18 ऑगस्ट 1979 रोजी वसंतराव नाईक व वत्सला घाट नाईक या उभयतांनी सिंगापूर यात्रा करत असताना वसंतराव नाईक यांचे 66व्या वर्षी निधन झाले. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी सर्वांचे ऋणी आहे. मित्र, आपण नाईक साहेबांचं कार्य, नाईक साहेबांची जिद्द, नाईक साहेबांचं जे मुख्यमंत्री पदाचा जो कार्यकाळ होता हे आपल्याला पाहित आहे. आणि अशा ह्या व कैलासवासी माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांना अभिवादन करतो. वसंतराव नाईक यांच्याबद्दल प्राध्यापक जाधव सरांनी अतिशय सविस्तर अशा प्रकारचे विचार मांडलेत.
त्याचप्रमाणे एक छोटा विद्यार्थी की त्यानेही नाईक साहेबांबद्दल आपले विचार अतिशय धैर्यानं अतिशय साधक बुद्धीनं आपल्यासमोर सादर केलेला आहेत. वसंतराव नाईक हे एक बंजारा समाजाचे महाराष्ट्रातील एक फार मोठी महान व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली. हरित क्रांतीजनाचे प्रणेतेचे शिल्पकार श्री वसंतराव नाईक यानं दिलं तर काही वाव होणार नाही. आणि त्यांनी तसं ते निर्माण केलं आहे. तर नाईक साहेबांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, अनेक योजना आणल्यात आणि त्या योजना आणल्या किंवा जाहीर करून न थांबता ते कार्यान्वित करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यांना जे पद मिळालं सरांनी सांगितलं की 1963 पासून तर 1975 पर्यंत त्यांनी जी 11 वर्ष मुख्यमंत्री पदाचा जो कारभार सांभाळला ही त्यांची कर्तृत्वशाली त्यांचं ते कर्तृत्ववान म्हणून ते राहिलेत. तर वसंतराव नाईकांनी आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये एक त्याने एक महानायक म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपली राजकीय वाटचाल कशी होती आणि ती कशी मी स्वीकारली याचा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. तर त्या राजकीय मूल्यांची जोपासना त्यांनी कशी केली तर ते आपल्या समोर मी मांडतोय. तर राजकीय हे जीवन एक आव्हान आहे, एक मोठा पहाड आहे. या पहाडाला पार करणं त्याला सामोरं जाणं सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना नेते मंडळींना मुख्य आपल्या मंत्र्यांना जनतेला आपण कशा पद्धतीने विश्वासात घेऊन आपण सामोरं जावं याची कंबर त्यांनी कसली आणि हे आव्हान माझ्याकडून पेलवेल की नाही पेलवेल ही परमेश्वराजवळ ते प्रार्थना करत होते आणि अतिशय मनमोकळेपणाने त्या या राजकीय जीवनाला ते एक राजकीय आव्हान त्यांनी त्यावेळेला स्वीकारलं, शपथ घेतली त्यावेळेला. दुसरं त्यांचं एक राजकीय मूल्य आहे की राजकीय जीवन किंवा हे मुख्यमंत्रीपद ही एक मोठी देणगी आहे. या देणगीचा मी समाजासाठी पुरेपूर चांगल्या प्रकारे मी वापर केला पाहिजे की जेणेकरून लोकांचा त्यामध्ये विकास साधला जाईल आणि या देणगीचं मला काहीतरी उपयोग होईल, या देणगीचं मी उपयोग केलं पाहिजे असा एक या राजकीय क्षेत्राला त्यांनी देणगी म्हणून त्यांनी संबोध केलेला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी त्या या साहसाला त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर हे राजकीय जीवन हे राजकीय मुख्यमंत्री पद हे एक कर्तव्य आहे. हे कर्तव्य मी प्रामाणिकपणे निष्ठेने कुठल्याही प्रकारचं माझ्यावर शिंतोडे न उरता प्रामाणिकपणे मी माझ्याकडून कसं पूर्ण होईल हे आव्हान त्यांनी पेलून त्यांचं कर्तव्य त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर पाचवं त्यांचं मूल्य आहे दुःख. राजकीय पद हे जसं सुखाचं आहे तसं ते दुःखाचं आहे कारण त्यामध्ये दुःख आणि सुख असे दोघ प्रकारचे आरसे समोर दिसणार आहेत, त्यांनाही सामोरं गेलं पाहिजे, त्यांचंही आपण विचार करून आपलं पाऊल आपण उचललं पाहिजे. मंत्री झालो म्हणून आपण काही खूप मोठे महान झालो अशाचा प्रकार नाही. या दुःखांना आणि संकटांना आपण तोंड दिलं पाहिजे, साहस केलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी त्या दुःखावरती मात करून आपला कार्यकाळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जन्म जयंती दिवस साजरा करण्यासाठी मी अपेक्षित होती की इथे भरपूर भरपूर प्रमाणामध्ये बंजारा समाज असायला हवा होता, परंतु तेवढा तो दिसत नाही आहे. तर ज्याच्यानंतर आपण एक आपला उद्देश ठेवावा समाजाने. 50,000 समाज आहे आपला, समाजामध्ये एकत्रितपणेची भावना ही जास्तीत जास्त असावी. राजकीय दृष्टिकोन हे थोडंसं बाजूला ठेवून जर एकत्रितेची भावना जर असली
तर समाजाला एकत्रित होण्यामध्ये मदत होणार आहे. आणि एवढा मोठा समाज आहे, आपण समाजाकडे शैक्षणिक दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे. आज आपले कित्येक मुलं हे शिक्षण पाचवी तिसरी चौथी पाचवीमध्ये सोडून ते या दुकानांमध्ये वगैरे मोलमजुरी करतात. आपण समाजाला प्रबोधन करा, त्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना उच्चत्वाला न्या, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये हे करा, सगळ्या प्रकारे सामाजिक कार्य करून आपण त्यांना हे केलं पाहिजे. स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचंही स्वप्न हेच होतं. आजपर्यंत त्या काळामध्ये जेवढी एकत्रिता होती ती आज दिसून येत नाही. स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांचं स्वप्न होतं की बंजारा समाजाला ST रिझर्वेशन मिळावं, परंतु ते कधीच मान्य झालेलं नाही आहे. आणि त्याच्यासाठी यानंतर मी तरी पुढाकार घेणार आहे व पूर्ण बंजारा समाजानेही या गोष्टीमध्ये मला साथ द्यावी हीच माझी आज विनंती आहे. आणि त्याचसाठी मी इथे आग्रहाने आलेली आहे. स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी भरपूर काही लढा दिलेला आहे. तो आपलं सेवालाल महाराज, स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या आचार विचारांशी निगडित राहा. खरे जर म्हणाल तर हरित क्रांतीचे प्रणेते हे स्वर्गीय वसंतरावजी नाईकच होते. कित्येक नेते आले, कित्येक नेते गेले, सर्वांनी डावळण्याचा प्रयत्न केला, कुठे ना कुठे मागे आणण्याचा प्रयत्न केला, परंतु बंजारा समाज हा कुठल्याही गोष्टीत मागे नाहीये. तो सर्वतोपरी आपल्या दृष्टिकोनातून पुढे आहे. सेवालाल महाराजांनी त्या काळात सांगून ठेवलेलं होतं की मनुष्य हा पाणी विकत घेणार आहे. तर आज तीच परिस्थिती आपण बघत आहोत. चांगल्या दृष्टिकोनातून, चांगल्या व्यक्तिमत्वातून समाजाला प्रबोधित करा, वृक्षारोपणाचं काम करा, शैक्षणिक काम करा, सामाजिक काम करा, दारूबंदी, तंबाखू मुक्त अभियान, आरोग्याबद्दल माहिती, अशा प्रकारचे कार्य करा. एकमेकांचं दृष्टिकोनातून एकमेकांचं हे करणं बंद करा, हीच माझी अपेक्षा असणार आहे. तरी यानंतर माझं सामाजिक दृष्टिकोनातून जे कार्य सुरू असतं ते सर्व समाजाचं असतं. मी डॉक्टर असल्या कारणाने नुसते एकच समाजासाठी मी हे नाही आहे. माझ्याकडे बरेचसे लोक दिवसभरातून सामाजिकरित्या येतात, त्यामुळे डॉक्टर असल्या कारणाने सर्वच समाजाला घेऊन चालणं हे योग्य आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की सर्व नेत्यांनी सर्वतोप्रकारी समाजाला जास्तीत जास्त हे प्रबोधन द्या, जास्तीत जास्त हे करा. आय जस्ट वॉन्ट टू माय बंजारा समाज बिकेम अ मोअर पॉवरफुल इन जामनेर तालुका. आज आपण परिस्थिती बघत आहोत तालुक्यामध्ये, कुठे ना कुठे समाजाला शून्य करण्यात येत आहे. तर या शून्यत्वाकरून तुम्हाला 100% जायचं आहे. एवढं लक्षात ठेवा, ST रिझर्वेशन हवं आहे तर त्याच्यासाठी फक्त समाजाला एकत्रित यावं लागेल. हा दृष्टिकोन आपल्या माइंडमध्ये ठेवा. तर त्यासाठी प्लीज जो कोणी असेल, जो कोणी व्यक्तिमत्व असेल, जो कोणी पुढे येत असेल, त्याला 50,000 जेवढा समाज आहे तो सपोर्ट करा. अन्यथा नंतर शून्यात होण्यामध्ये वेळ लागणार नाही. त्यामुळे जर आज समाज एकत्रित असला तर सगळं काही होऊ शकतं. नाही तर फूट पार्टी जर असली तर त्याच्यामध्ये एकत्रितपणा दिसू शकत नाही. ज्याप्रमाणे सर्वतोपरी वंचित बहुजन आघाडी वगैरे हे सगळे आलेले, इथे राजकीय वातावरण काढायची गरज नाही आहे, परंतु एकी ठेवा हेच माझा उद्देश आहे. स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला वंदन करून मी आपले भाषण संपवते. स्वर्गीय लालबहादूर शास्त्री हे त्यावेळेस रेल्वे मंत्री होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठा मेळावा घेतला, मोठा अधिवेशन घेतलं. दुसरं महाअधिवेशन 1960 गुलबर्गा कर्नाटकमध्ये घेतलं. तिसरं महाअधिवेशन मानकुंटा जिल्हा वरंगळ आंध्र प्रदेशमध्ये 1965 घेतलं. 1974 अधिवेशन 40 गावला आदरणीय कैलासवासी नाईक साहेब हे मुख्यमंत्री असताना घेतलं. 5वं अधिवेशन मानकुंटा म्हणून आंध्र प्रदेशात आहे त्या ठिकाणी घेतलं. 6वं महाअधिवेशन एक मोठ्या विस्तृत स्वरूपात, त्यावेळेस पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी हे पंतप्रधान होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय नाईक साहेबांनी एक मोठं अधिवेशन घेतलं. 12 कोटी बंजारा समाज पूर्ण देशात उतरलेले आहे. त्यांची बोलीभाषा वेशभूषा रीतिरिवाज एक आहे. तरी पण आपण अलग अलग प्रांतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात वेगवेगळ्या कॅटेगरीत विभागलेलो आहे.
तुम्हाला सांगायचं झालं मित्र, या ठिकाणी मी सांगेल आंध्र बिहार आणि ओरिसा हे एस टी मध्ये आहे, कर्नाटक दिल्ली प्रदेश एस सी मध्ये आहे, आणि महाराष्ट्र तामिळनाडू हे रिजेंटमध्ये आहे, मध्य प्रदेश गुजरात असो राजस्थान असो जम्मू काश्मीर असो अरुणाचल प्रदेश असो या ठिकाणी बंजार समाज आपल्या ओबीसीमध्ये आहे, आणि एक हिमाचल प्रदेश आणि नेपाळ हे छोटंसं राज्य आहे या ठिकाणी सुद्धा आपलं बंजारा समाज हा ओपन कॅटेगरीमध्ये आहे। तुम्ही विचार करा आपलं नातं आता एम पी म्हटलं म्हणजे भरपूर आपले नातेवाईक आहे, आपले नातेवाईक ओबीसीमध्ये आहे आपण विजयंतीमध्ये आहे, कुठंतरी आपण विचार करायला पाहिजे की आपलं रक्ताचं नातं आहे, आपली बोलीभाषा एक आहे, रीतीरिवाज एक आहे, वेशभूषा एक आहे, तरी आपण आपला असा दुजा भाव का? आपल्याला एकच कॅटेगरी कोणती द्याना तुम्ही निष्पात्र? आणि ती जाण्याने आपल्या जे बी काही लोक असतील आता 8-10 दिवसापूर्वी मला वाटतं लक्ष्मी प्लाझामध्ये प्रवेशाशी संघटनेच्या माध्यमातून अंबर सिंग चव्हाण म्हणून महासचिव त्या ठिकाणी आले होते, त्यांनी बरीच काही माहिती दिली, जवळपास 4-5 तास माहिती दिली, अनेक विषय त्यांनी हाताळले की जे क्रिमिनल चॅट ही सुद्धा आपल्यावर लादलेली आहे। ही कशामुळे लादलेली आहे की ब्रिटिशच्या काळात आपला हा समाज लग्नी करायचा, म्हणजे या राज्यातून त्या राज्यात काही वाहतूक करायचं असलं तर हा आपला बंजारा समाज करायचा, त्यावेळेस काही रेल्वे मार्ग नव्हतं, मालवाहतूक गाड्या नव्हत्या, ह्या सगळ्या सुखसुविधा हा बंजारा समाज या राज्यातून त्या राज्यात पुरवायचा, त्यावेळेस ब्रिटिश लोक अडवणूक करायचे, या गावाहून त्या गावाला गेलं म्हणजे अडवणूक करायचं, आणि तिथल्या पोलीस पाटलांना एक सूचना द्यायचं की हे लोक आले म्हणजे यांची नोंद घ्यायची, आणि इतर काही गुन्हा घडला किंवा काही चोरी चपाटी झाली तर या लोकांवर ते सगळंच काही लागायचं, त्यापासून आपल्याला गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणून एक क्रिमिनलची आट लागल्या गेली। आता ही क्रिमिनलची आट आजपर्यंतही लागू आहे। तुम्ही विचार करा बंजारा समाज हा मेहनती समाज आहे, अतिशय भावूक समाज आहे, अतिशय श्रद्धाळू समाज आहे, सहनशील आहे, पण सर्वजण इथे जमलेलो आहोत। तरी मला असं तुमच्या बंजारा समाजाबद्दल मला सांगायचं आहे की आपण वसंतराव नाईक साहेब आपल्यामध्ये आज नाही आहे, परंतु त्यांच्या विचार जिवंत आहेत आणि त्यांच्या विचाराने पावलावर पाऊल टाकून आपल्या बंजारा समाजाने विचार करावा आणि आपली पिढी सुधारित आणि चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने कशी होईल, आपल्याला त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल ज्ञान किंवा जे अज्ञान असतील त्यांच्याबरोबर तांड्या वस्तीवर जाऊन आपले वसंतराव नाईक यांचे तुमच्या माध्यमातून ते विचार प्रत्येक तांड्या वस्तीवर पोहोचला विद्यार्थ्यांचं आणि तेथील त्या तुमच्या रुटपत मोरगाव तांडा या तांड्यांच्या तुमच्या बंजारा समाजांचं लोकांचं सुद्धा मी कौतुक केलं, कारण आता असं झालं आहे की इंग्लिश मिडियम शाळेमध्ये भर देतात लोक आणि मराठी शाळेमध्ये ओस पडले आहे, तरी त्यांनी विचार करून बाहेर त्यांची परिस्थिती नसताना कुठेही विद्यार्थी न पाठवता त्यांनी मराठी शाळेमध्ये विद्यार्थी घडवण्याचं कार्य त्या बंजारा समाजाच्या लोकांनी घेतलेलं आहे, तशी स्थिती विद्यार्थी संख्या सुद्धा टिकून आहेत, त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचं अभिनंदन केलं आणि त्यांची परिस्थिती पाहून एक शाळा खोली बांधण्याचं मी त्यांना कबूल केलं, म्हणजे दिलंय बा माझा फंड त्यांना दिला, कालच झाली गोष्ट। एवढे बोलून मी आज आपल्या वसंतराव नाईक प्रतिमेला वंदन करून माझे 2 शब्द संपवते। ते जनक महाराष्ट्राचा प्राणवायू, देव माणूस, विकासाचा महामेरू अशा विविध शब्दात विविध याच्यात त्यांचं वर्णन अतिशय चांगल्या रूपाने त्यांनी केलेलं आहे। 1900 महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून 1963 रोजी माननीय नाईक साहेबांनी शपथविधी केली घेतला आणि अविरत सतत 11-11.5 वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले। मुख्यमंत्री काळात त्यांनी महाराष्ट्रावरती ज्यावेळी 1971 फार मोठा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाच्या काळात गुरांना चारा नाही, माणसाला खाण्यासाठी अन्न नाही अशा अतिशय बिकट परिस्थितीत नाईक साहेबांनी एक संपूर्ण समाजावर संपूर्ण राज्यावरती समाज राज्याच्या पाठीशी उभं राहून अतिशय चांगलं असं काम केलं, संकरित बियाणे आणले आणि संकरित बियाण्यातून
महाराष्ट्राची अन्नधान्याचा तुटवडा कायमचा संपुष्टात आणला. तसेच शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून संकरित गाई गाव तेथे सहकारी दूध संस्था, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, शेतीकरिता जलसंधारण, मृदसंधारण, नाला बिल्डिंग, पाणी आडवा, पाणी जिरवा, तसेच राज्याची स्थिती आर्थिक होण्यासाठी त्यांनी मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात आणले. टेल्को असेल, बजाज असेल, टाटा असेल इत्यादीच्या माध्यमातून महाराष्ट्राची फार मोठी आर्थिक स्थिती त्यांनी भक्कम केली. शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, वसतिगृह काढले आणि वसतिगृहाच्या आणि आश्रमशाळेच्या माध्यमातून गोरगरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी अतिशय मोलाचं कार्य त्यांनी केलं. तसेच कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अतिशय तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून राज्यात 4 कृषी विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली. राहुरी कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक विद्यापीठ परभणी आणि महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठ कोकण अशा 4 कृषी विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. नाईक साहेबांची 106 जयंती निमित्त आज जो हा कार्यक्रम घेतलेला आहे, त्या कार्यक्रमात आपण सर्व समाज बांधव व इतर समाजातील सर्व नाईक साहेब हे समाजाचेच नाही तर पूर्ण देशाचे छोट्या मोठ्या संपूर्ण समाजाचे आणि देशासाठी त्यांनी फार मोठं बलिदान दिलेलं आहे. असं समाजाने सुद्धा त्यांचे जे काही विचार आहे ते विचार घेतले पाहिजे. त्याच्यासाठी संघटन झालं पाहिजे. संघटनाशिवाय काहीच नाही जगात. जगात आपण छोटे छोटे समाजाचे लोक आहात. आपण जर एकत्र झालो तरच आपल्याला काहीतरी आपल्या समाजाला देणं म्हणून आपल्याकडे आहे. नाहीतर समाज आपल्याला माफ करणार नाही. पुढची येणारी पिढी ही अतिशय आपल्यावर राग भरल्याशी राहणार नाही. कारण तुम्ही राजकारण करा पण पहिले समाजकार्य करा. समाजकार्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपल्या बंजारा समाजाचे विद्यार्थी माझ्याकडे भरपूर ॲडमिशनसाठी येत असतात. मी त्यांना 0 पैसे घेऊन ॲडमिशन द्यायला लावतो. मला अनुभव आहे की अतिशय गोरगरीब समाज, मेहनती समाज, कष्टाळू समाज, दिवस रात्र मेहनत करणारा, शेतीबाडीत राबणारा मेहनती समाज असल्यामुळे त्यांना नाईक साहेबांनी जी दिलेली समाजासाठी फार मोठी योगदान आहे हे कधीच महाराष्ट्रात कोणी विसरू शकणार नाही. तर जशाच कोणी विसरू शकणार नाही. कारण समाजापुरती ते मर्यादित नसून सर्व समाजाती धर्माचे लोक त्यांना मानतात. आणि माझ्यापुढे जे सर्वांनी सांगितलं, मी एक छोटासा कार्यकर्ता मला बोलण्याची संधी दिली. जेव्हा ब्रिटिश सरकारने आपल्यावर हे कायदा लागू केला, आपला हा समाज लाखा बंजारापासून हा व्यावसायिक होता, व्यापारी होता. आणि जेव्हा ब्रिटिश सरकार हे आपल्या देशामध्ये आले आणि 150 राज्य केलं आणि आपला बंजारा समाज हा व्यवसाय करतो त्यांना सहन झाला नाही आणि त्यामुळे त्यांनी आपल्यावर कायदा लागला, तेव्हा तो आपला समाज हा गरीब होत गेला. तर आपल्यावर जो अन्याय केलेला आहे या ब्रिटिश सरकारने आपल्यावर मोठा अन्याय केलेला आहे आणि त्यामुळे आपला हा समाज लाचार झाला आणि जो संपत्ती होती त्यांच्याकडे जो पैसा होता हा कमी होत गेला आणि कमी झाल्यानंतर खेळोपाडी ही थोडी थोडी जमीन काढून तो एक व्यवसाय करायला करावं हे त्यांच्या लक्षात झालं नाही. मित्र नाईक साहेबांनी सगळ्या समाजाला घेऊन मुख्यमंत्री पदावर राहण्यासाठी त्यांनी स्वतः 52 सामाजिक संघटना तयार केली की तुम्ही संघर्ष करा आणि आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेबांनी SC ST याच्यामधून आपल्याला जे वगळून टाकलेलं आहे त्याच्यासाठी आपण संघर्ष करा. आणि त्याप्रमाणे स्वर्गीय घानावती नाईक, भावनजी घानावती नाईक यांनी संपूर्ण भारतामध्ये हिंदू समाजासाठी आपण समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु मित्र इंदिराजींनी जेव्हा आपल्या अधिवेशनामध्ये आपल्या लोकांना आश्वासन दिलं की या समाजाला मी अनुसूचित जमातीचं आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, याप्रमाणे आपल्या लोकांनी प्रस्ताव तयार केला आणि इंदिराजी पंतप्रधान असताना हा प्रस्ताव दिल्लीमध्ये टेबलावर ठेवण्यात आला. त्या काळात आपल्या भारताचे समाज कल्याण मंत्री जगजीवन बाबू आणि स्वर्गीय वसंतरावजी आपले यशवंतरावजी चव्हाण आणि इंदिराजी यांनी जेव्हा तो प्रस्ताव पाहिला आणि प्रस्ताव पास होणार परंतु
जगजीवन बाबू आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी की एवढा मोठा प्रश्न आणि महाराष्ट्राचे यूपी सिंग आपले वसंतरावजी नाईक या विषयावर आपल्याला आतापर्यंत काहीच बोलले नाही, तर आपण एवढा मोठा जो विषय आहे आपण नाईक साहेबांना विचारून सोडवू. तर मित्र तो जो प्रस्ताव आहे बाजूला ठेवला गेला, तो प्रस्ताव आजपर्यंत टेबलावर आलेला नाही. आपण या अनुसूचित जाती त्याच वेळेला गेलो असतो, पण आता ते शक्य नाही. आता आपण किती प्रयत्न केले हे आपल्याला मिळणार नाही. जाती या समाजाची संघटना, ज्या समाजात संघर्ष, ज्या समाजात जेलमध्ये जाण्याची हिंमत असेल अशा लोकांना आता आरक्षण मिळणार आहे. आपण पाहताय मराठा समाजाने जवळांना शासनावर आणि आरक्षण मिळवून घेतलं, धनगर समाजाचे तेच प्रयत्न चालू आहे. तर मित्र आपण आपला समाज जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत आपल्या समाजाची उन्नती होणार नाही. मित्र नाईक साहेबांचा जो इतिहास आहे, शेतकऱ्यांना त्याचा इतिहास माहीत नाही, परंतु आमचे समाजातील जे प्राध्यापक शिक्षक आहे त्यांनी सुद्धा नाईक साहेबांचा जो इतिहास आहे तो समाजापुढे मांडायला पाहिजे. प्रत्येक तांड्यामध्ये जाऊन ज्या बंजारा समाज शिक्षक प्राध्यापक आहे त्यांनी त्याचा तो इतिहास लोकांना सांगितला पाहिजे. कारण आमच्या समाजात फार मोठमोठे नेते झाले. श्री संत सेवालाल महाराज हे आज देवाचा अवतार आपण मानतो, परंतु त्या लिखित मध्ये त्यांचा इतिहास नाही. फक्त आमच्या बंजारा समाजाच्या गाण्यामध्ये त्याचा इतिहास आहे. लिखित समाज नसल्यामुळे ते मागे पडलेले. फक्त आपल्या समाजाला सेवालाल महाराज कोण आहे आपल्या समाजाला माहित आहे, बाकीच्यांना माहीत नाही. तसेच या एवढा मोठा कार्य करणारे नाईक साहेब हे सुद्धा मागे पडत चाललेले आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. आमच्या समाजात संत सुद्धा होऊन गेले. श्री संत सेवालाल महाराज ब्रह्मचारी होते, श्री संत ईश्वरसिंह महाराज विवाहित असून त्यांनी फार मोठा समाजामध्ये परिवर्तन आणलं. आणि त्यानंतर आमचे लक्ष्मीपट बाप चैतन्य लक्ष्मी बापूजी हे सुद्धा ब्रह्मचारी राहून लोकांना अंधश्रद्धेपासून याच्यापासून आणि लोकांवर फार मोठा हे करून समाजाची उन्नती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आमच्या तालुक्याचे स्वामी नारायण महाराज हेही ब्रह्मचारी होते, त्यांनी सुद्धा मोठा आश्रम काढून तिथे एवढी मोठी वास्तू ठेवून गेले, तरी आमच्या समाजाचं तिकडे लक्ष नाहीये. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.